नमस्कार, कला डायरीच्या आजच्या कार्यक्रमात सर्व रसिकांचं मनापासून स्वागत. निखळ सुखाची शाश्वती देणाऱ्या ज्या काही मोजक्या गोष्टी जगामध्ये आहेत त्यातलंच एक म्हणजे संगीत. आभाळातून बरसणाऱ्या रुपेरी थेंबांप्रमाणेच संगीताचे सूरही चिंब सुखाची अनुभूती देणारे प्रेषित ठरतात. कधी उत्फुल्ल, कधी धीरगंभीर, कधी चंचल, तर कधी संयमी, आणि असे विविध स्वराभिष्कार म्हणजे गायकाच्या गळ्यातील सुरेल जादूगिरी. आणि या जादूगिरीत गुंतून पडणं म्हणजे रसिकांना एक आनंद पर्वणीच. कला डायरीच्या आजच्या कार्यक्रमामध्ये पहिलं पुष्प सादर करण्यासाठी येत आहेत सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले. सफल हो तो मियाँ करत बसेरा, भज मन जीवन नाम सवेरा, भज मन जीवन नाम सवेरा. नगरी में रहनन पै हो या नगरी में रहनन पै हो, कोई रह जाए ना दुख घनेरा. या नगरी में, या नगरी में, या नगरी में, या नगरी में रहनन पै हो, कोई रह जाए ना दुख घनेरा. कहे कबीर सुनो भई साधो, कहे कबीर सुनो साधो, कहे कबीर सुनो भई साधो. ऐसन जन्म ना पै हो फेरा, ऐसन जन्म ना पै हो फेरा, भज मन जीवन नाम सवे. कला डायरी हे जी सदर जे सादर केलेलं आहे आणि जी नवीन काही गोष्ट सह्याद्रीने इंट्रोड्यूस केलेली आहे,
इतक्या चॅनेल्समधून याबद्दल मी त्यांना शतशः धन्यवाद देतो. संगीतामधूनच नवरसाची निर्मिती होते असं म्हणतात, मग संगीत ऐकायला आणि शिकायला वयाची मर्यादा काय बरं असावी? याविषयी सांगतायत सुप्रसिद्ध व्हायलिन वादक पद्मभूषण एन राजम. मैं अक्सर कहा करती हूँ कि स्कूलों में आरंभिक कक्षाओं से, जैसे कि केजी क्लासेस है, वहाँ से लेकर के शास्त्रीय संगीत की शिक्षा होनी चाहिए और धीरे धीरे बच्चों को 10 साल की शिक्षा प्राप्त हो जाएगी तो जब वो लोग 10वीं कक्षा तक आ जाएंगे तो काफ़ी सारी जानकारी उन्हें प्राप्त हो जाएगी. इनमें से जितने लोग शास्त्रीय संगीत को आगे लेते हैं विषय के रूप में वो बात अलग है, पर कम से कम इतने बच्चे संगीत के प्रति अच्छे सुनने वाले, अच्छे श्रोता तो अवश्य बनेंगे. हमारे परिवार में जो है, बच्चे जहाँ 3 साल के होते हैं तो हम लोग विधिवत संगीत की शिक्षा शुरू कर देते हैं, वायलिन की शिक्षा शुरू कर देते हैं. उसका एडवांटेज ये है कि जब 14-15 साल के होते हैं नित्य प्रति रियाज करते हुए, तो काफ़ी अच्छा अधिकार संगीत पर उन बच्चों का हो जाता है. आपको मैं एक उदाहरण, दिलचस्प उदाहरण देना चाहूँगी इस संदर्भ में. मेरे साथ है मेरी नतनी नंदिनी शंकर, इस समय ये 15 साल की है. बच्चे जब इस तरह 3 साल के रहते हैं, उस उम्र में शुरू करने में क्या फ़ायदा है कि नित्य प्रति उनसे 10-15 मिनट रियाज करवाने से भी धीरे धीरे प्रगति होती रहती है और उनको पता भी नहीं चलता है कि हम कोई कठिन काम कर रहे हैं, तो उस 8-9 साल के अंदर अच्छा अधिकार आने लगता है. अच्छा, झगमगाटाच्या आणि रियालिटी शोच्या जमान्यामध्ये शास्त्रीय अभिजात संगीताला जर कोणी न्याय देऊ शकतं तर मला तरी वाटतं सध्याच्या घटकेला फक्त सह्याद्री वाहिनीच देऊ शकते. आणि आम्ही आमच्यासारखे कलावंत त्याची वाट बघत असतो, त्यामुळे हा अतिशय सुंदर आणि छान कार्यक्रम आहे आणि माझ्या त्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा आहेत. बासरी साक्षात भगवान श्रीकृष्णांचं आवडतं वाद्य आणि भारतीय वाद्य संगीतातलं एक सुरेल वाद्य. पंडित नित्यानंद हळदीपूर, बासरी वादनातलं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं हे एक निष्ठावान व्यक्तिमत्व. पंडित पन्नालाल घोष यांचे पट्टशिष्य आज बासरीवर सादर करतायत राग पिलू. Thank you.
कला डायरी हा जो कार्यक्रम दूरदर्शननी सुरू केला आहे याला माझ्या मनापासून शुभेच्छा. भारतीय संगीतामध्ये अनेक सुंदर सुंदर प्रवाह आहे. ठुमरी आहे, कजरी आहे, दादरा आहे, ख्याल आहे, ध्रुपद आहे, धमार आहे, कितीतरी असे सुंदर प्रकार आहे. पण आपल्याला ते माहीत नाही, आपण त्याच्यापासून खूप दूर गेलेलो आहोत. अतिशय प्राचीन असं आपलं संगीत आहे. सगळ्यात देशातलं सुंदर असं संगीत म्हणून भारतीय संगीत म्हटलं जातं. पण आपल्याला त्यातल्या सगळ्या प्रकारांची माहिती नसते, त्यामुळे आपण त्याचा आनंद घेऊ शकत नाही. तर कला डायरी या कार्यक्रमातून आपल्याला हे सगळे प्रकार माहीत होणार आहेत, त्याच्यातून आपण त्याचा आनंद घेणार आहोत. असेच कार्यक्रम खूप व्हायला पाहिजे, म्हणजे त्यातून लोकांपर्यंत आपलं भारतीय संगीत पोचू शकेल. गुरुकुल परंपरा ही भारतीय शास्त्रीय संगीतातली जुनी परंपरा. गुरुगृही राहून शिष्याने कलेची साधना करायची. काळाप्रमाणे या परंपरेमध्ये थोडेसे बदल झाले, पण गुरुचं स्थान मात्र अबाधितच राहिलं. आजच्या क्लासरूममध्ये पंडित बबनराव हळदणकर आपल्या शिष्यांना शिकवतात राग भूप. चला तर मग आपणही जाऊया क्लासरूममध्ये. ज्ञान जग
सह्याद्री वाहिनीने कला डायरी ह्या कार्यक्रमाद्वारे शास्त्रीय संगीत आणि भावसंगीत जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हा जो उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे, हा कार्यक्रम जनमानसात भरपूर लोकप्रिय व्हावा आणि आजची पिढी जी फक्त सिनेसंगीत किंवा रॉक संगीत ह्याच्याकडे जाते त्याच्याकडे न जाता आपलं जे आत्मिक संगीत आहे, वैदिक संगीत आहे, भारताचं जे मूळ आहे त्याच्याकडे पुन्हा वळावं आणि त्याचा आनंद त्यांनी जरूर घ्यावा असं मला वाटतं. आणि नवीन पिढीला याकडे आकर्षित करण्यासाठी कला डायरी हा कार्यक्रम नक्की मदत करू शकेल अशी मला आशा वाटते. पंडित बिरजू महाराज यांची पट्टशिष्या विजयश्री चौधरी आणि विजयश्री चौधरी यांची पट्टशिष्या गायत्री पटेल या दोघी आज शास्त्रीय नृत्याचे काही पदन्यास सादर करतात. दूरदर्शन कलाडायरी हा कार्यक्रम सुरू केला आहे हे ऐकून मला फार बरं वाटलं. या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आणि हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहावा आणि मला आधीच्या पिढीच्या लोकांना पुढे चालू पाहिजे ही माझी इच्छा आहे. कला डायरीमधला हा सुरेल प्रवास तुम्हाला सुरीला वाटला का? जरूर कळवा आम्हाला या पत्त्यावर. यासाठी आमचा पत्ता असा, निर्माता कला डायरी, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. कला डायरीच्या अशा सुरेल प्रवासात पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार. धप मग पम गरे मगरे सगरे सने रे कला डायरी, कला डायरी.